फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कलिंगडाच्या सालीपासून टूटी फ्रुटी। कलिंगडाच्या साली या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याची साल काढून घ्यायचे, मधला गर घ्यायचा आहे। आणि आता हा हे काप आहेत ते आपण कट करून घेणार आहोत, छोटे छोटे पीसेस मध्ये कट करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता इतके छोटे छोटे पीस करून घ्यायचे टूटी फ्रुटीच्या आकाराचे। असे मी सगळे कट करून घेते। आपण हे पीस कट करून घेतलेत, आता हे गरम पाण्यात शिजायला टाकायचे आहेत। कट केलेले पीसेस ते ट्रान्सपरंट होत नाहीत तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। ते शिजूपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पाक करायचं आहे टूटी फ्रुटीसाठी लागणार। तोपर्यंत आपण पाक करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2 चमचे साखर घेतली आहे, 2 मोठे चमचे साखर घ्यायची आहे। त्यामध्ये साखर बुडूपर्यंत पाणी टाकायचं आहे। आणि आता याचा आपण पाक करणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या पाक हा झालेला आहे। आता 1 तारेपर्यंत पाक करायचा आहे। आणि आता आपण दुसरी शिजवायला ठेवलेलं आहेच, ते 10 ते 15 मिनटं तरी त्याला शिजायला लागतील। आता ते शिजलेले आहेत पाक, त्याच्यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता ते आता पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेले आहेत, त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। तयार केलेल्या पाकामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलरही टाकू शकता। मी या ठिकाणी पिवळा कलर घेतला आहे। यामध्ये आता कलिंगडाच्या सालीचे काप आपण टाकणार आहोत। ते पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे सगळं। 1.5 तासानंतर हे नितळून ठेवायचं। 1.5 तासानंतर तुम्ही पाहू शकता हे असं दिसतं, हे नितळून घेतलेलं आहे टूटी फ्रुटी। आता याला आपण वाळत ठेवणार आहोत। मी आधीच काही टूटी फ्रुटी करून ठेवल्या होत्या, वाळल्यानंतर अशी टूटी फ्रुटी होते। ही तुम्ही केकमध्ये किंवा आईस्क्रीममध्ये सर्व करू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला?